दोन जीवांचं प्रेम, आयुष अवनी, पार्ट 328. सो पार्ट 327 बघितलो आपण, आयुष हॉस्पिटलमधून अपॉइंटमेंट घेतो अवनीसाठी, आणि मग अवनी आणि आयुषची मम्मा हॉस्पिटल जातात चेकअपसाठी. अपॉइंटमेंट घेऊन असल्यामुळे अवनीचा नंबर लवकर लागतो, आणि मग अवनीचं चेकअप वगैरे झाल्यावर अवनी बाहेर निघून आयुषला कॉल करते. सो आता पुढे बघू. आयुष बोलतो, हां अवनी बोल, काय म्हटले डॉक्टर, आय एन बी पी ठीक आहे ना, तुला काय बोलले, तुझं सर्व नॉर्मल आहे ना? अवनी बोलते, आयुष अहो एक मिनिट, काय चाललं आहे तुमचं, मला बोलू तरी द्या ना, तुम्ही सर्व विचारत आहे बोलत आहे, थांबा आता बिलकुल शांत व्हा, मी सांगते सर्व बरोबर. सांगा. ओके मग आयुष बोलतो, हां ओके सांग, पटकन सांग. अयो. ओके मग अवनी बोलते, सर्व नॉर्मल आहे, आय एन बी पी ठीक आहे आणि मी पण ठीक आहे. 2-3 डेजमध्ये 7 मंथ कंप्लीट होणार. सो मी त्यांना आपला शेड्यूल दाखवली तर खूप मस्त हॅप्पी झाले आणि बोलले की तुम्ही दोघेही इतकी छान काळजी घेता, जरा डायरेक्ट 9 मंथनंतरच या बेबी डिलिव्हरीसाठी. ओ माय गॉड, सो स्वीट. आयुष बोलतो, थँक गॉड, थँक्यू सो मच अवनी, आज तुझ्यामुळे हे सर्व पॉसिबल झालं आहे, तुला नेहमी जसं ठेवतो तशी राहते तू, मस्त हॅप्पी हॅप्पी, सो स्वीट मेरी जॅम. अवनी बोलते, हो का पागल शो ना, बरं चला मी येते घरी मग बोलू आपण. आयुष बोलतो, हा ओके, आणि आठवणे जा आणि मम्मा आहे ना सोबत. मग अवनी बोलते, हो आई आहेत सोबतच आणि आम्ही आठवणेच जाणार आहोत, सो डोंट वरी. आयुष बोलतो, हा ओके ठीक आहे, सांभाळून जा. ओके मग कॉल कट. आणि मग आयुष खूप हॅप्पी स्माईल करत आपलं काम करत असतो आणि आयुषची मम्मा आणि अवनी आठवणे घरी येतात. ओके आणि मग आफ्टरनून 1:30 PM आयुष कॉल करतो अवनीला आणि मग अवनी बोलते, हां शोना बोल. आयुष बोलतो, अवनी अगं तू जेवण केली का, आराम करत आहे ना तू, आणि अवनी काय करत आहे? अवनी बोलते, हो माझं झालं जेवण आत्ताच आणि मी आरामच करत आहे घरी आल्यापासून. आणि हां अवनी बेबी झोपली आहे वाटते, सध्या किकिंग बंद आहे ना मॅम ची. सो आणि तू केलं का जेवण? आयुष बोलतो, गुड गर्ल, आईने बेबी उगाच किक नाही मारत गं, तिला बोलायचं असते, काही सांगायचं असते म्हणून किक मारते माझी नंगू सोनू. ओ सो स्वीट. अवनी बोलते, हां हां माहिती आहे, तू कधीच माझी बाजू नको घेऊ हां, नालायक कुठला का. मग आयुष बोलतो, नालायक बोल ना तर काहीही बोल, पण बाजू तर मी माझ्या सोना बेबीची घेणार गं. ओ किती क्यूट. अवनी बोलते, बरं बरं ठीक आहे, घरी ये तू संध्याकाळी, मग बघते तुला आणि तुझ्या सोना बेबीला. आयुष बोलतो, हां ओके बोलू नंतर, मी आता ऑफिस वर्क करतो. ओके ओके. अवनी बोलते, हां ओके शोना. सो इवनिंग ॲट 5:30 PM आयुष घरी यायला निघतो आणि मग 20 मिनिटानंतर आयुष घरी पोहोचतो आणि डोअर नॉक करतो तर आयुषची मम्मा डोअर ओपन करतात. ओके आयुषची मम्मा बोलतात, अरे वा आयुष आज लवकर आला, बस बेटा मी पाणी घेऊन येते. आयुष बोलतो, हो का मम्मा आज जास्त काम नव्हतं ना, आणि अवनी कुठे गेली का मम्मा? आयुषची मम्मा बोलतात, अवनी आहे ना रूममध्ये आराम करत आहे. मग आयुष बोलतो, बरं ठीक आहे. आयुषची मम्मा बोलतात, हां हे घे पाणी पी. आयुष बोलतो, हो मम्मा डॉक्टर काय बोलले गं? मग आयुषची मम्मा बोलतात, सर्व नॉर्मल आहे बोलले आणि काळजी घ्यायचं जास्त काही कारण नाही आहे बोलले, पण अवनीला बोलले की तू जेवण खूप कमी करते तर असं नको करू, भूक लागल्याबरोबर जेवण कर बोलले, कारण बेबीला आणि तुला दोघांसाठी ते जेवण असणार ना. सो ओके आयुष बोलतो, हो का, पण अवनी तर मला असं काही नाही सांगितली. हां करेक्ट. आयुष लगेच अवनीला हाक मारतो आणि मग अवनी आयुषचा आवाज ऐकताच मस्त क्यूट स्माईल करत हॉलमध्ये येते. आणि मग आयुष बोलतो, तुला डॉक्टर काय बोलले? हा साधा सरळ प्रश्न विचारला होतो मी तेव्हा, तर तू नीट का बरं नाही सांगितली? अवनी बोलतो, कारण मला स्वतःला ते चूक सुधारायची होती म्हणून, बाकी काही नाही. ओके मग आयुष बोलतो, हे बघ अवनी, हे असले फालतू कारण मला नको देऊ, जरी ह्या कारण असेल तरी हे व्हॅलिड नाहीच आहे इतकं लक्षात ठेव. आणि तुला काही वाटते की नाही गं, तिथे मी इतकं टेन्शनमध्ये होतो आणि तू डॉक्टर काय बोलले हे नीट सांगितलीच नाही, मग सांग किती हर्ट होणार आणि किती राग येणार. अवनी बोलते, सॉरी आयुष चुकली मी, पण प्लीज यानंतर असं काही नाही होणार, प्लीज एकदाचं माफ कर. ओके मग
आयुष बोलतो, सिरियसली अवनी, मला तुझ्याकडून हे एक्सपेक्ट नव्हतं. तुला माहिती आहे ना अवनी, माझा किती जास्त जीव गुंतला आहे अवनी आणि आयुनीमध्ये. मग तरीसुद्धा तू का नाही सांगितली मला? अगं तू हॉस्पिटलमध्ये गेली ना, तर लिटरली माझं डोकं चालायचं बंद झालं होतं की काय होणार, कसं होणार म्हणून. माय गॉड. अवनी बोलले, सॉरी सॉरी आयुष, मला वाटलं की ही चूक मी सुधारून आयुषला सांगितली तर किती बरं होणार. ओके. आयुष बोललो, बरं फरं जाऊ दे का, बरं वाटून द्यायचं असेल तर अशा सिरियस गोष्टीमध्ये कधीच नको वाटून देऊ, कारण या गोष्टींचा अर्थच वेगळा असतो. मजाक मस्तीमध्ये गोष्ट असेल एखादी तर ठीक आहे, पण अशा सिरियस गोष्टी असतील ना तर खरंच खूप जास्त हर्ट होते अवनी, कारण आपल्याला काळजी असते आपल्या पार्टनरची. करेक्ट आहे. अवनी हे सर्व ऐकून लहानसं तोंड करून शांतच असते आणि मग अवनीच्या डोळ्यात पाणी येते. ओ माय गॉड, नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून. पुढल्या पार्ट 329 मध्ये बघू आयुष अवनीला पुन्हा काय काय बोलणार आणि त्यावर अवनी काय बोलणार आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय होईल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ.